नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओ, निबंध, भाषणं सगळ्यात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. आज आपण ईद हा मराठी निबंध पाहणार आहोत, तर व्हिडिओ स्किप न करता पहा. भारत हा असा देश आहे जिथे अनेक धर्माचे लोक एकत्र राहतात. ज्याप्रमाणे हिंदूंचे प्रसिद्ध सण दसरा, दिवाळी, होळी आहेत, त्याचप्रमाणे मुसलमानांचा प्रसिद्ध सण ईद आहे. हा सण वर्षातून दोनदा साजरा केला जातो. त्यांच्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा सण आहे. मुसलमान धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिवशी हा सण साजरा करतात. मोहम्मद पैगंबराचा जन्म अरबस्तानातील मक्का येथे झाला होता. हजरत साहेबांनी आपल्या कार्याने मुसलमान धर्माला एक मार्ग दाखविला. मुसलमानांचा पवित्र ग्रंथ कुराण आहे, त्यात पैगंबराचा उपदेश वर्णिला आहे. ईद या धार्मिक सणाची तयारी एक महिना आधीपासून केली जाते. पूर्ण महिनाभर पैगंबराच्या आठवणीत उपवास करतात. दिवसातून 5 वेळा नमाज पढतात. हा महिना रमजानचा महिना असतो. रमजानची समाप्ती ईदने होते. या दिवशी मशिदीत जाऊन नमाज पढतात, ईदच्या शुभेच्छा देतात. दुकाने, बाजार ईदच्या दिवशी सजलेले असतात. या जत्रेची शोभा अवर्णनीय असते. या ईद नंतर ईद उल फितर येते. ईदच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. पंतप्रधान व राष्ट्रपती प्रसार माध्यमांद्वारे मुसलमान बांधवांना शुभेच्छा संदेश देतात. मुसलमानांसाठी ईद हर्ष उमेद देणारा सण आहे, ज्यात सर्वजण शत्रुत्व विसरून एकत्र येतात, एकमेकांच्या यशासाठी प्रार्थना करतात. या शुभ प्रसंगी मुसलमान आपल्या नव्या कार्याला आरंभ करतात. ईदचा सण शिकवण देतो की पैगंबराने दाखविलेल्या मार्गावर चालावे आणि त्यांच्या उपदेशाचे पालन करावे, उच्च नीच भेदभाव करू नये. अशा प्रकारे ईद म्हणजे काय व ईद का साजरा करतात हे सगळ्या विद्यार्थ्यांना नक्की समजलं असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन त्याला हिट करा, जेणेकरून आमचे लेटेस्ट निबंध, भाषणं, शैक्षणिक व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.